दहा मिनटात ओंकारासारखा विषय घ्यायचा म्हणजे खूप अवघड कामगिरी माझ्यावर त्यांनी दिली. तरीसुद्धा आपण काय नक्कीच काहीतरी नक्कीच करू शकतो त्याच्यात. तर ओंकाराचं महात्म्य आपल्याकडे भारतीय जवळजवळ सगळ्या ग्रंथांमधनं सगळ्या जिथे जिथे तुम्ही म्हणाल तिथे तिथे ओंकाराचं महात्म्य दिलं आहे आणि प्रत्येकाने त्याच्यातल्या काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत. सॉरी मी थोडंसं अधूनमधून इंग्लिश बोलीन म्हणजे जरा ओघवती भाषा येईल, नाहीतर मग जर मराठी शब्द आठवत बसले तर जरा वेळ लागेल. तर असे हायलाइटेड काहीतरी वेगवेगळा त्या ओंकारातला भाग घेऊन अनेक उपनिषद वेदातनं याच्यातनं सगळीकडे ओंकाराचं वर्णन आपल्याला अगदी मुबलक सापडतं. त्याच्यात अकार उकार मकार आणि अनुस्वार अशा ह्या त्याच्या मुख्य तीन साडेतीन मात्रा मानलेल्या आहेत. ह्या माझ्या मते इथे असले उपस्थित असलेल्या सगळ्यांना एकपत माहिती असेल. तर ओंकाराची मग साधना करायची म्हणजे काय करायची प्रत्येक जण वेगवेगळं सांगतो. आपण एकाकडे गेलो तर ती व्यक्ती वेगळं सांगत असते, एक दुसऱ्याकडे गेलो तर ती व्यक्ती वेगळी सांगते, तिसऱ्याकडे गेलो तर ती वेगळे अजूनच वेगळं सांगते. तर त्याच्यातलं म्हणून आपल्याकडे उपनिषदातनं वगैरे महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच्यातला जो आकार आहे तो कशासाठी, मकार आहे उकार आहे तो कशासाठी आणि मकार आहे तो कशासाठी. आणि एकदा आपल्याला ते कशासाठी आहे हे कळलं की आपल्याला आपल्यात काय कमी आहे त्याप्रमाणे आपलं आकार जास्त म्हणायचा का उकार जास्त म्हणायचा का मकार जास्त म्हणायचा का अनुस्वार जास्त म्हणायचा हे आपल्याला कळू शकेल. प्रत्येकाच्यात कुठेही परफेक्ट नाही आहे. कुठल्याही लेव्हलला माणूस पोचला ना, अगदी शिवकुमार शर्मा आणि या लेव्हलला जरी माणूस संगीतात पोचला तरी माणूस परफेक्ट नाही आहे, त्यामुळे त्याला सुधारण्यासाठी अजून असीम वाव असतो सुधारण्यासाठी. मग कुठे सुधारायला, आपल्यात काय कमी आहे, मग त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं आपला जप जो करायचा आहे किंवा आपली साधना करायची करायची ती तशी करायची एकदा. त्यामुळे आधी आपलं जे उद्दिष्ट आहे ते काय हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे श्वास आपला कमी पडतोय का, आवाजातला गोडवा कमी पडतोय का, गळा खर येते गळ्यामध्ये का, काय नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे माझा हे आपण जाणून घेतलं तर आपल्याला कळेल. तर त्यासाठी आधी आकाराचं महत्त्व काय, आकाराला वैश्वानर म्हटलेलं आहे मांडुक्य उपनिषदामध्ये. आकार म्हणजे वैश्वानराची त्याला हे भूमिका दिलेली आहे. वैश्वानर म्हणजे महाआकाश, म्हणजे जे काही आपल्या समोर मटेरियल जगत जे जे दिसतं त्यात जे जे काही घडतं ते सगळं आकारात सामावता येतं. म्हणजे मटेरियल स्ट्रेंथ हां शक्ती जी आहे किंवा स्टेज फिअर आहे हां. उदाहरणार्थ की मला ना आपलं घरात म्हणता येतं भजन खूप छान म्हणता येतं, पण चार लोकांसमोर म्हणायचं झालं की बापरे काय काय व्हायला लागतं. तर ते म्हणजे ह्याचा अर्थ जगाशी सामना करायची कमी झाली ना. माझं मी एकटं असेल तेव्हा मी करू शकते, पण दुसरी व्यक्ती समोर आली की झालं माझं सगळं फॅफ्या फुफ्फू सगळं सुरू झालं. तर अशा वेळेला स्टेज फी असं म्हणजे मी हे एक उदाहरण दिलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजूनही अनेक गोष्टी आहेत, पण एक म्हणजे कळण्यासाठी की जगाशी संबंध जेव्हा येतोय आणि तिथे काहीतरी फिअर आहे, तिथे प्रॉब्लेम आहे, माझं मी व्यक्तिगत करताना काही प्रॉब्लेम येत नाही, लोकांसमोर करायला गेले की अन्य अमुक तमुक 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 अशी लाईन लागते प्रॉब्लेम्सची. तर ह्याचा अर्थ मूळ काय आहे तर तो वैश्वानर माझ्यातला विकसित नाही आहे, त्याला विकसित करायला हवा आहे. म्हणजे आकाराची साधना आपण करायला हवी. त्यामुळे आकार भरपूर प्रमाणात म्हणणं गरजेचं आहे. पोट भरून आकार म्हणायचा, आकाराची जागा पोटाशी आहे तर पोट भरून आकार म्हणायचा आहे. भरपूर आकाराची साधना आपण केली म्हणून गायनामध्ये सुद्धा आ केलेल्या साधनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण आकार तुम्हाला दूरदूरवर पोचवणार आहे. इथून जे बाहेर पडायचं आपल्या अंतरंगातून जे बहिरंगात शिरायचं त्या बहिरंगामध्ये सगळं आकार आहे आ आणि ओंकारातला अकार. त्यामुळे अ हा पोटातून येणारा स्वर आहे. त्यामुळे आकाराची साधना त्यासाठी करायची. मग उकार कशासाठी, उकार म्हणजे उत्साह आपल्या जर मी फक्त बेसिक सांगते ना पण 10 मिनिटात आपल्याला सांगायचं आहे म्हणून. तर उकार म्हणजे काय, उत्साह. कंटाळा आलाय का मागल्या वेळेला सुट्टी झाली ना,
अमुक काहीतरी होतं, ते ह्यावेळेला जाम कंटाळा आला काय करायचं, मग कोणीतरी मैत्रीण फोन करते, अगं चल ग, बरं चल येते. आणि भजनाला बसलो तरी काय, हां जय जय राम कृष्ण हे आपलं व्याकरण असं आपण आपलं म्हणतोय. उत्साह कमी, म्हणायला लागलो तरी सुद्धा उत्साह येत नाही, हे भजनापुरतं मर्यादित नाही, आपल्या कुठल्याही दैनंदिन याच्यामध्ये आपला उत्साह कमी पडतोय असं जर आपल्याला लक्षात येत असेल तर उकार त्या उत्साहासाठी की आनंदाने करायचं आहे आपल्याला. उत्साह आनंद देतो ना कारण शेवटी, तर आनंद नसेल आपण काहीही कर्म करतो त्याच्यात जर आनंद नसेल, मनापासून केलं नाही, किती छान वाटतंय. लहान मुलं कशी अशी उत्साहाने सगळं करतात ना, मोठं होत जातो तसतसा आपला उत्साह कमी होत जातो. तर आपल्याला उकाराची साधना करणं गरजेचं आहे अशा वेळेला. ज्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय त्यांनी उकाराची साधना करण्याची गरज नाही, मग त्यांनी अकाराची किंवा मकाराची त्यांना जी गरज आहे ती करावी. मी अशासाठी सांगते उत्साह हवा म्हणजे सगळ्यांनाच हवा असतो, पण एखाद्याच्यात तो भरपूर असेल तर त्यांनी उकाराची साधना करायची गरज नाही, मग त्यांनी काहीतरी दुसरं निवडावं त्याच्यातून. मग मकार कशासाठी, मकार हा आनंद निर्मितीसाठी, आनंद निर्मितीसाठी. आधी हा मी कर्म करेन त्यात आनंद बघते, मी बघते, पण आता हा जो मकाराचा आनंद आहे तो ओसंडून वाहणारा आनंद आहे कर्म केल्यानंतरचा. कर्म केला तर आ काय छान वाटतंय, असंच राहावं असं वाटतंय, तो मकार आहे तो भ्रमऱ्यासारखं ते गुंजन सतत सुरू राहतं आणि त्यात झोप लागून जाते शांत अगदी निद्रिस्त असं मस्त वाटतं. तिथे त्या हिलिंगच्या दृष्टीने, म्युझिक थेरपीच्या दृष्टीने मकारामध्ये खूप हिलिंग पॉवर्स आहेत. म्हणून मकार हमिंग आपल्या क्लासिकलच्या साधनेमध्ये मकाराची साधना भरपूर सांगितलेली आहे ना, म्हणजे ही साधना करायची. तर आपण घरी गुणगुणतो तेव्हा मकारांनी गुणगुणतो तर आपल्याला किती आनंदी वाटतं ना, स्वयंपाक करताना पोळ्या लाटताना आपले मकार करत किती छान ते मस्त होते ते सगळी साधना. त्यामुळे तो मकार आहे तो आनंद द्विगुणित करण्यासाठी वाढवण्यासाठी तो मकार. गळ्याच्या दृष्टीने गाण्याच्या दृष्टीने बघाल तर गळ्यामध्ये जे खर आहे म्हणजे आनंद नाही, स्मूथ आवाज आहे म्हणजे आनंद आहे, मधुर आहे, अतिशय सुंदर वा छान आणि खर आहे, कर्कश आहे, कुठेतरी कट होतोय आवाज, आणि हे असे जे प्रकार आहेत तर मकाराने ते सिद्ध होईल सगळं. मकार जसजसं आपण वाढवत जाऊ, काळ त्याचा वाढवत जाऊ, तसतसं मकाराची साधना उपयुक्त पडते. आणि मग अनुस्वार कशासाठी, ही सगळी जी साधनं आहे अकार उकार मकार, ही जर त्याला अनुस्वार दिला नाही तर पूर्णपणे बहिरंगी होते, हां महाआकाशात वैश्वानरात विलीन होते, बाहेर निघून जाते. आता त्याला त्याला ऊर्ध्व स्वरूप द्यायचं आहे, अंतरंगाचं स्वरूप द्यायचं आहे, भक्तीचं स्वरूप द्यायचं आहे, अनुस्वार. तर तो अनुस्वार तिथे ॲड केला की त्याला ऊर्ध्व गती मिळाली, अंतरंगाची गती मिळाली, आणि अंतरंगाची गती मिळाल्याबरोबर ते देवाशी एकदम पूर्ण. तर तो मकार हा इथे आहे आपलं सहस्रार चक्र, भगवंताशी जोडलेलं जे चक्र आहे ते इथे आहे, त्या भगवंताशी अनुस्वार आपल्याला जोडतो. हे बाकीचं सगळं भगवंतच आहे, वैश्वानर म्हणजे भगवंतच होते, त्याचंच स्वरूप आहे हे सगळं, पण त्याचं बाह्यांग त्याच्यात आपल्याला शक्ती खर्च जास्त होते, अंतरंगात कमीत कमी शक्तीमध्ये जास्तीत जास्त साध्य होऊ शकतं, हे अंतरंगाचं महात्म्य आहे. तर तिथे आपल्याला कुठेतरी तो अनुस्वार घेऊन जातो, म्हणून तो अर्ध्या मात्रा पुरेसा आहे बरं का. अकार उकार म तीन मात्रा आपण बाहेर दिल्यानंतर अर्धी मात्रा वरती जायला पुरेशी आहे, पण आपण गंमत म्हणजे तेवढंसं पण करत नाही. युजली ओंकार म्हणताना ओम म्हणून सोडून देतात, आपण तो अनुस्वार विसरून जातो. अनुस्वार म्हणजे काय करायचं आहे, ओम म्हटल्यानंतर फक्त मनाने जाणीव इथे न्यायची, आपोआप त्याला ऊर्ध्वगती मिळणार आहे. मनाने जाणीव फक्त मनाने मी इथे नेलं, नाही तर आपलं चित्त बाहेर आहे, नाही तर इथे आहे, नाही तर इथे आहे, इथे आहे, इथे कुठेतरी चित्त वेगवेगळ्या ठिकाणी आपलं असतं. ओम म्हणत असलो तर त्या ओमच्या ठिकाणी चित्त असतं तसं काही नाही. तर ओम म्हणून अनुस्वाराच्या वेळेला चित्त इथे जर आपण नेलं, जाणीव इथे नेली, अवेअरनेस आपला जर इथे नेला, तर आपोआप ती साधना देवाची साधना होते. ओंकार
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ आपल्या आपल्या सद्गुरु सारखं जागा करण्यासाठी त्या अनुस्वाराची आवश्यकता आहे. अनुस्वार बरेच जण आपण विसरतो त्यातला, तर तो विसरायचा नाही. अ उम आणि अर्धा अर्धी मात्रा अनुस्वार. मकार भरपूर लांबावा, मकार लांबवण्यात सगळ्यांना आनंद वाटतो, म्हणून भ्रामरी प्राणायाम करायला सगळ्यांना खूप आवडतो आणि करावा, म्हणजे त्याच्यात काही वाईट काही नाही आहे. तर असं ब्रिदिंग कपॅसिटी ज्याची कमी असेल, हां म्हणजे श्वास लागतो वगैरे, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, शक्ती कमी आहे ना. मग शक्ती कमी आहे तर अ आणि उ, म्हणजे शक्तीचा उत्साह कमी आहे का जात्यात शक्ती कमी आहे. जात्यात शक्ती कमी असेल तर आकाराची साधना, पण जात्यात आहे शक्ती पण आत्ता मला ती वापरता येत नाहीये तर उकार. येतं लक्षात फरक? शक्तीच आहे, दोन्ही शक्तीच आहे, पण एक म्हणजे वापरात आणलेली. म्हणजे माझ्याकडे माळ खूप आहे, तो 3-4 बॅगा आहेत, पण कोणीतरी विचारलं मला बाहेर जायचं, मला एक बॅग देशील का, तू काढणार कोण, माळ्यावर येते. म्हणजे उत्साह कमी पडला ना, बॅगा आहेत भरपूर पण उत्साह कमी पडला. आता तो उत्साह मात्र उकाराने आणायला पाहिजे, चुलावर चढायला पाहिजे, हे करायला पाहिजे, काढू नये. तर हे हे आपण साध्य अकार उकार मकाराने करतो. मग प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं की आपल्याला आकाराची साधना जास्त आवश्यक आहे, उकाराची जास्त आवश्यक आहे का मकाराची. आणि दिवसभरात सुद्धा बदलत जातो बरं का, सकाळी वेगळं असेल, दुपारी वेगळं असेल, संध्याकाळी वेगळं असेल, त्या त्या वेळेला तिथे साधना करावी. काही स्पिरिच्युअल साधनेसाठी ऱ्हस्व 3.5 मात्रांची साधना करायला सांगितले, म्हणजे ओम ओम आणि षड्जात खर्ज्यामध्ये साधना करायला सांगितली आहे. तशी साधना मात्र एकांतात आणि ज्या आध्यात्मिक डूज आणि डोंट सगळे सांगितले, यमनियम सांगितलेले आहेत, त्याचं संपूर्ण पालन केल्याशिवाय तशी साधना करू नये. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला जायचं मिळतील म्हणून मी काय करू नये हे मी सांगते. आपण त्या उत्साहाच्या भरात मग आपण अशी सांगितलेली आहे कुठेतरी ओंकार किमयामध्ये ही अशी साधना सांगितलेली आहे, ती वाचून करू नका. कारण ती साधना स्पिरिच्युअल प्रगतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितली आहे. त्याचे डूज आणि डोंट्स खूप आहेत, यमनियम प्रचंड आहेत त्याचे, ते आपल्याला पाळता येणार नाहीत. त्यामुळे तशी साधना करू नका. ओंकार 3.5 मात्रांचा अखंड 108 वेळेला म्हणू नका, त्याचे विपरीत परिणाम होतील. मी काय होतील हे सांगायला एवढा वेळ नाही आपल्याला, पण म्हणून ते करू नका. सहज उच्चार ओंकाराचा अ लांबायचा का, त्यामुळे 2-3 मात्रा 4 मात्रा आपल्याला आनंद मिळेल तेवढा वेळ तो म्हणावा. जास्त काळ घेतला ना की त्याचा विपरीत परिणाम आपल्याला मिळत नाहीत, आणि जो सहज म्हणून सहज स्वर जो येईल त्याचे विपरीत परिणाम निश्चित मिळत नाही. मे बी आपल्याला थोडं स्लो जाऊ, आपण प्रगती आपली स्लो होईल पण विपरीत परिणाम टाळता येतात त्याने, नाहीतर एक्झॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे मी संपवते. संपवता संपवता एवढंच सांगते, हे जे व्हॉइस कल्चर याच्यामध्ये मी PhD ह्या विषयावरच केली आहे आणि अजूनही रिसर्च पुढे सुरू आहे. तो त्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम जर गाड्यामध्ये गळ्यामध्ये बोलण्यामध्ये काही आले तर त्याच्यात आपण औषध योजना कशी करू शकतो, काय करू शकतो, ह्या विषयावर थोडंसं आयुर्वेद योग आणि असं व्हॉइस कल्चर विषयीचा चालू आहे. व्हॉइस कल्चरचा आणि ओंकाराचा अभ्यास करता करता एकीकडे पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग आपण जर ऐकलं असेल, पूर्वजन्म स्मृती जाग्या करून हिलिंग करतो, हे मी म्हणजे भरपूर प्रमाणात दर महिन्याला एक शिबिर मी घेते त्याचं. आणि व्हॉइस कल्चर हा विषय माझा असल्यामुळे, माझे स्वतःचे व्हॉइस रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप असल्यामुळे असेल म्हणा, मी व्हॉइस रिलेटेड पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंगमध्ये खूप जणांचं हिलिंग केलं आहे, मी स्वतःचं हिलिंग केलं आहे. आणि असं लक्षात येतं की गळ्यासंबंधीच्या प्रॉब्लेम्सना पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग खूपच छान उपयोगी पडतं. म्हणजे अशी ती आपण म्हणतो एवढं केलं तरी अजून काही होतच नाही आहे, माझा आवाज सुधरतच नाही आहे, माझा श्वास सुधरतच नाही आहे, का बरं? तर ते काही फिअर्स आणि फोबियाज असतात हे पास्ट लाईफमधूनच आपण घेऊन आलेलो असतो आणि त्याच्यामध्ये ते जाता जात नाहीत. त्यावेळेला पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग अतिशय उपयुक्त ठरतं आणि मी हे याच्यासाठी सुद्धा वापरते. हिलिंग कशासाठीही वापरता येतं, ब्रेथवर्क हिलिंग एक आहे, अनेक गोष्टी आहेत त्या मी करते. आणि तुम्हाला कोणालाही मी अशी अवेअरनेसची लेक्चर्स घेते,
पुष्पाताई एखाद्या वेळेला असं न करता आपण तुमच्या मंडळात एखादा पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंगचा अवेअरनेस लेक्चर घेऊ शकतो तर जरूर मला आवडेल.